बागलाण तालुक्यातील दोदेश्वर घाटामध्ये भीषण असा अपघात घडलेला आहे. विद्यार्थ्यांनी एक ट्रॅक्टर भरलेला होता आणि हा ट्रॅक्टर दोदेश्वर घाटामधील मुख्य वळणावर पलटी झालेला आहे आणि त्याने एक इंडिगोला देखील धडक दिलेली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅक्टरमध्ये बागलाण अकॅडमीचे तब्बल 40 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. अनेकांना या ठिकाणी गंभीर इजा झाल्याची देखील माहिती या ठिकाणी मिळते आहे. घटनास्थळावर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोलवार सुभाष अनमोलवार असतील, एपीआय किरण पाटील असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि सोबतच बागलाण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे हे सुद्धा या ठिकाणी अपघाताच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण ही दृश्य बघू शकता की बागलाण तालुक्यातील दोदेश्वर घाटामध्ये भीषण असा अपघात झालेला आहे. बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात दोदेश्वरच्या घाटामध्ये झालेला आहे आणि या अपघातामध्ये 40 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सर्व विद्यार्थ्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळावर सटाणा पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच बागलाणचे आमदार दिलीप मंगळू बोरसे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या अगोदरच जो ट्रॅक्टर पलटी झालेला होता त्या घाटामध्ये मध्यभागी पलटी झाल्याचं सांगितलं जात आहे आणि तो ट्रॅक्टर तात्काळ घटनास्थळावर असलेल्या लोकांनी तो बाजूला केलेला आहे. योगायोगाने या ठिकाणी आज पहिला श्रावण सोमवार होता आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली होती आणि म्हणून दर वर्षाप्रमाणे बागलाण अकॅडमीचे जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला जातो. अतिशय चांगलं काम यांच्याकडून केलं जातं. मात्र परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्या ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे आणि हा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 15-1 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि उर्वरित विद्यार्थी सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांच्याशी मी संपर्क केला, त्यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिलेला आहे आणि काही विद्यार्थी जखमी असल्याचं सांगितलेलं आहे. लवकरच सविस्तर वृत्त एनएनपी न्यूज वर आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ही प्राथमिक माहिती आणि ही आकडेवारी आपल्याला मिळते आहे. या गंभीर घटनेची माहिती जेव्हा बागलाण विधानसभेचे आमदार दिलीप बोरसे यांना मिळाली तेव्हा ते तात्काळ घटनास्थळावर हजर झाले आणि जे बागलाण अकॅडमीचे विद्यार्थी जखमी होते या जखमींना मिळेल त्या वाहनावर पोहोचवण्याची व्यवस्था आमदार बोरसेंनी केलेली आहे. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती. सुरुवातीच्या अपघात घडल्यानंतर तर अनेक खासगी वाहनं थांबत सुद्धा नव्हती, मात्र आमदार बोरसेंनी ही सर्व रस्त्याने जाणारी वाहनं थांबवली आणि घटनास्थळी मदत कार्य सुरू केलं. आपण बघू शकता की ही दोदेश्वर घाटातली लाईव्ह दृश्य आहेत आणि दोदेश्वर घाटामध्ये बागलाण अकॅडमीच्या 40 विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात झालेला आहे.